नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो ओदिशामध्ये जो रेल्वे अपघात झाला त्याच्यामध्ये जवळपास दोनशे पंच्याहत्तर लोक मृत्युमुखी पडलेले आहेत एक हजारपेक्षा अधिक लोक हे जखमी झालेले आहेत आणि एकूणच देशभरामध्ये या अपघातामुळे खळबळ उडाली आणि त्या संदर्भात आता सगळा तपास सुरू आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपघातस्थळी गेले होते तिकडची सगळी माहिती त्यांनी करून घेतली आढावा घेतला आणि तेव्हापासून म्हणजे अगदी अपघात झाल्यापासून ते आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री आहेत ते जवळपास अडतीस ते चाळीस तास त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत सगळी परिस्थिती काय आहे हे सगळे पाहतायत जी काय मदत लागेल ती करतायत आणि या सगळ्या परिस्थितीवर ते नियंत्रण ठेवून आहेत सगळं पुन्हा एकदा तो मार्ग खुला व्हावा पुन्हा एकदा तिकडे रेल्वे धावू लागाव्यात या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत तर हे सगळं करत असताना राजकारणसुद्धा शिगेला पोचलेलं आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या मागण्या वेगवेगळे विरोधक करायला लागलेले आहेत काँग्रेसमधले प्रियंका गांधी राहुल गांधी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे ममता बॅनर्जींनीसुद्धा मागणी केलेली आहे इकडे महाराष्ट्रामध्ये संजय राऊत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे आता ही मागणी करणं खूपच सोप्पं असतं कारण राजीनामा द्या ही मागणी करायला फार काही अक्कल लागत नाही आता मुळातच पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे एखाद्या रेल्वे मंत्र्याने आता ही जी घटना घडली आहे त्यानंतर राजीनामा देऊन काहीच फारसा फरक पडणार नाही तिथे दुसरा मंत्री येईल त्यालाही तेच काम करावं लागणार आहे त्यामुळे अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याला काहीच अर्थ नाही आहे मुळातच ते अडतीस चा ते चाळीस तास त्या ठिकाणी थांबलेत त्याच्यामागचं कारण ते तिकडच्या सगळ्या परिस्थितीची माहिती करून घेत आहेत कोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत तिकडच्या अधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात त्या कशा सोडवता येऊ शकतात आरोग्य व्यवस्थेचं काय आहे हे सगळं ते तिथे पाहतायत अर्थात आरोग्यमंत्री त्याच्यामध्ये सहभागी आहेत ते सगळं करतायत आणि त्यासाठी जातीने ते तिथे उपस्थित आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेऊन काहीच हाती लागणार नाही आहे म्हणजे हे विरोधकांना कळत असेल पण राजकारणच करायचंय म्हटल्यानंतर काय करणार पण त्यापेक्षाही एक महत्वाची गोष्ट जी अश्विनी वैष्णव यांच्याबद्दलची या सगळ्या विरोधकांना माहिती असण्याची गरज आहे आणि ती म्हणजे त्यांची एकूण पार्श्वभूमी काय आहे अश्विनी वैष्णव आहेत कोण एरवी आपण पाहतो की राजकारणामध्ये जेव्हा एखादा मंत्रिमंडळ तयार केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळी राजकारणी मंडळीच वेगवेगळ्या खात्यांचे प्रमुख असतात त्यांनाच मंत्री बनवलं जातं ते राजकारणामध्येच अनेक वर्ष असतात त्यांचा तसा थेट कोणत्याही एखाद्या अशा प्रकरणाशी किंवा एखाद्या त्यांच्या खात्याशी त्यांचा कोणताही संबंध नसतो पण ते एक मंत्री बनवले जातात आणि त्यानंतर ते काम करतात पण अश्विनी वैष्णव हे हो, रेल्वे मंत्री जे झालेले आहेत दोन हजार एकवीसमध्ये तर त्यांच्यामागची जर पार्श्वभूमी लक्षात घेतली तर त्यांच्याकडे दिलेली जबाबदारी कशा पद्धतीने त्यांच्याकडे दिली आहे त्यांच्यावर का विश्वास ठेवला आहे पंतप्रधानांनी हे लक्षात येतं मुळात अश्विनी वैष्णव हे कोणते राजघराण्यातले किंवा राजकारण्यांच्या घराण्यातले नाही आहेत की त्यांच्याकडे जबाबदारी आलेली आहे किंवा त्यांना क कोणतरी खासदार बनवले मंत्री बनवले मुळातच अश्विनी वैष्णव हे राजस्थानमधले राजस्थानमध्ये त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं आणि त्यावेळेला म्हणजे नव नव्वदच्या दशकामध्ये अश्विनी वैष्णव यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण केला त्याच्यामध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकलेलं आहे म्हणजे पहा त्यांची कामगिरी काय आहे ती शिक्षणामधली ते सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आय एसचा म्हणजे जे काय त्याची परीक्षा असते त्या परीक्षा मुलाखती ते सगळं दिलं आणि त्याच्यात ते देशामध्ये सत्तावीसाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेले तर आय ए एस अधिकारी म्हणून त्यांना ती संधी मिळाली त्यानंतर त्यांनी आय एस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये केले तर कोणत्या राज्यामध्ये केलेलं आहे तर ओदिशा राज्यामध्ये ज्या ठिकाणी आत्ता अपघात झालेले आहे आणि या ओदिशा राज्यामध्ये त्यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये काम केले ते म्हणजे बालासोर जिल्हा ज्या ठिकाणी अपघात प्रत्यक्ष घडलेला आहे कटकमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि जवळपास दोन हजार तीनपर्यंत त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम केलेले आहे म्हणजे किती प्रशासनाचा अनुभव आहे पहा आणि मुळात ओदिशामध्ये काम केलेलं असल्यामुळे तिकडच्या प्रशासनाचा त्यांना जास्त अनुभव आहे बालासोर सारख्या जिल्ह्याचा त्यांना अनुभव आहे कारण तिकडे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत ते अशी व्यक्ती आत्ता काम करते तो बालासोर जिल्हाच आहे ज्या ठिकाणी अपघात घडला आहे याच अश्विनी वैष्णव यांनी अमेरिकेत जाऊन सुद्धा एम बी एचं शिक्षण घेतलेलं आहे तिथून परतल्यावर भारतातल्या काही प्रमुख कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यांवर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये सिमेंट्स कंपनीत त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर त्यापेक्षाही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आली ती म्हणजे जेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे पंतप्रधान कार्यालयामध्ये त्यांनी बराचसा अनुभव घेतलेला आहे मग ते राज्यसभेचे खासदार झाले तो सुद्धा कोणत्या मतदारसंघामधन झालेत तर ओदिशामधच झालेले आहेत आणि म्हणून आज जेव्हा ते अडतीस ते चाळीस तास काम करतायत त्याचं कारण आहे की त्या ठिकाणचा दीर्घ अनुभव त्यांना आहे तिकडे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे तिकडचे खासदार आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे असलेला प्रशासनाचा अनुभव लक्षात घेता ते तिथे आहेत आणि रेल्वे मंत्रीपदाची एक महत्त्वाची जबाबदारी त्यांना त्यासाठीच देण्यात आलेली आहे बाकी राजीनामा मागणाऱ्यांना काहीच हरकत नाही राजीनामा मागण्यासाठी त्यासाठी काहीच करावं लागत नाही पण जेव्हा ते अश्विनी वैष्णव यांची पार्श्वभूमी लक्षात घेतील तेव्हा त्यांना कळेल की रेल्वे मंत्री म्हणून ते अगदी योग्य आहेत जे आत्ता ते काम करतायत अर्थात त्यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या जे काही रेल्वेच्या संदर्भातले निर्णय घेतले कामं केली त्याच्यामध्ये अगदी हिरिरीने ते काम करताना दिसून येतात त्याच्यामध्ये कधी राजकारण करताना ते दिसून येत नाहीत अतिशय बुद्धिमान अशी व्यक्ती जेव्हा या पदावर आहे तेव्हा त्याचा अर्थ हाच आहे की त्यांच्यावर पंतप्रधानांनी जबाबदारी त्यासाठी दिली आहे कारण ती ते योग्य पदे निभावू शकतील म्हणजे एरवी हे सगळे विरोधक जे आहेत ते म्हणत असतात आता हे मध्यंतरी एक फॅड निघालं होतं जे केजरीवालांनी सुरू केलं की के पंतप्रधान शिकलेला असला पाहिजे नेते शिकलेले असले पाहिजेत वगैरे वगैरे मग आता अश्विनी वैष्णव हो, यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांनी पहिल्यांदा स्वतःचं शिक्षण बघावं आणि मग अश्विनी वैष्णव यांचं शिक्षण बघावं आणि त्यांना लक्षात येईल की अश्विनी वैष्णव हो, यांचं शिक्षण जेव्हा पाहाल तुम्ही तेव्हा त्यांच्या तुलनेत आपणच अनपढ आहोत आणि अशा व्यक्तीला रेल्वे मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे ती ते कशा पद्धती निभावतायत त्यासाठी अडतीस ते चाळीस तासचे खर्च करून तिथे थांबलेले आहेत त्यांचं कामसुद्धा आहेच ते पण ते कुठेही मागे अटलेले नाहीत आणि त्यांचा जो काही दीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे या सगळ्या जिल्ह्यामध्ये या परिसरात काम केल्याचा तो पूर्ण अनुभव पणाला लावून ते काम करताना दिसून येत आहेत त्यामुळे राजीनामा मागणाऱ्यांनी पहिल्यांदा वैष्णव यांची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी आणि ती पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर मग त्यांना कळेल कदाचित त्यांनाच लाज वाटेल की आपण यांचा राजीनामा का मागतो आहोत ही व्यक्ती जी आहे ती खरोखरच त्या पदासाठी पात्र आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद